once again welcome guys bazala bazala ya channel madhe aaj apala 12 accounts yacha bill of exchange daga okay bills of exchange ya avashi sathi fakt bills of exchange la dissolution or kele okay 25% syllabus cut kele mar thoda sa tase kele pan bills of exchange hi compulsory yata ani study cha drushtine khup important aha tyachya madhe general entries vichale jatat board la dada marka sathi ha sagrat importantly sagle concept jo par samjat nahi तो तुम्हाला प्रॉब्लम सोडवता येणार नाही त्यामुळे सगळे एवरी कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ते पण तुमच्या भाषेमध्ये आयसो तुम्हाला समजेल ओके आता बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे एक बिल तयार केलं जातं आणि बिल का तयार केलं जातं त्याचं कारण सांगतो भारतामध्ये डॉक्युमेंट्सचं खूप महत्त्व आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कुठेतरी कुठल्या तरी ऍडमिशनला किंवा कुठेतरी गेलात तर तुम्हाला जन्म दाखला मागितला जातो तुम्ही समोर उभारलात तुम्ही जन्मलात आणि तरी पण तुम्हाला तू जन्मल्याचं काय कळत आहे याच्यावरच कळते की भारतामध्ये फक्त कागदाला भारतामध्ये म्हणजे कशा सगळीकडे ओळख कागदांना जास्त महत्व दिलं जातं त्याचं रिझन पण ओके त्याचं रिझन पण रिझन काय आता फॉर एक्झाम्पल एक व्यवहार झालाय व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे असतात माहिती आहे तुम्हाला ट्रान्झॅक्शन किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे असतात कॅश कॅश ट्रान्झॅक्शन एक असतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय सरळ सरळ रोख दुकानात जायचं पैसे द्यायचं माल घ्यायचा हे कॅश ट्रान्झॅक्शन कोण काही प्रॉब्लेम नाही कॅश ट्रान्झॅक्शन होतं ते पण आता समजा क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय दुकानात जायचं माल घ्यायचं आणि त्याला माझं मग काही दिवसानंतर तुला देतो पैसे आता सध्या देऊ शकत नाही माल बी विकल्यानंतर जे काय प्रॉफिट होईल ते कट करून तुला तुला पैसे देतो याला काय म्हणलं आता उदाहरण येऊ पण सपोज असं झालं आता हे व्यवहार जसं कसं लिगली जे काय आहे तसं व्यवहार झाला आता काय झालं की सरळ काय केलं त्याने एक व्यक्ती आहे त्यांनी उदाहरण माल दिला माल दिला त्याने माल घेऊन गेला आणि म्हणल्यासारखं म्हणला की 15 दिवसांनी आणून देतो आणि समजा देणारा माल देणारा व्यक्ती त्याला म्हटला 15 दिवसानंतर कॉल केला की बाबा तू माझे असे असे पैसे द्यायचे आहेस आणि त्यांनी मला कुठले पैसे देत नाही जा माझा त्याने शेवटी शेवटी काय करणार जे कोण माल उधारीवर दिलं त्याने काय करणार सरळ सरळ पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात गेल्यानंतर त्याच्यावर काय प्रूफ असतं की माल विकलाय किंवा त्याच्याकडे काय प्रूफ आहे की त्यांनी माल घेतलाय वगैरे त्याच्यासाठी बिल तयार केलं होतं त्या बिल मध्ये स्पष्ट लिहिलं जातं की हा हा व्यक्ती एवढे याचा माल घेतला एवढे दिवसांनी रिटर्न करणार आहे आणि त्याच्यामध्ये तो वाजवत आहे असं एक प्रूफ असतं कळतंय त्यासाठी बिल्स ऑफ एक्सचेंज तयार केलं जातं खूप इम्पॉर्टंट आहे मराठीमध्ये त्याला हुंडी म्हटलं जातं काय म्हटलं जातं हुंडी हुंडी वटवणे वगैरे असे शब्द आहेत इंग्लिश चांगलं वाटतं बिल्स ऑफ एक्सचेंज का तयार केलं जातं तुम्हाला कळालं असेल आता तुम्ही सांगितलं उदाहरण व्यवहारामध्ये माल विकणारा जे कोण माल विकतंय त्याला म्हटलं जातं ड्रॉवर काय म्हटलं जातं त्याला ड्रॉअर माल विकणाऱ्या व्यक्तीला आणि माल विकणाराच व्यक्ती बिल तयार करतोय त्याला म्हणतात बिल ड्रॉन बिल ड्रॉर्स किंवा बिल ड्रॉन माल विकणारा व्यक्ती ड्रॉवर असतो तोच बिल तयार करतो तो पण ड्रॉवर झाला माल खरेदी करणारा व्यक्ती जो पण माल खरेदी केलाय ओके माल खरेदी करणारा त्याने असतं ड्रॉवेज आणि शेवटी त्याने जे बिल ड्रॉवर जे बिल तयार केलंय ते बिल त्याने ऍक्सेप्ट करतो काय करतं लक्षात बिल ऍक्सेप्ट केलं जातं याच्याकडून बिल ड्रॉ करताय बिल ऍक्सेप्ट करतात आता फॉर एक्झाम्पल मीच घेतो ना उदाहरण मी ड्रॉवर आहे आणि तुम्ही माझे विद्यार्थी सगळे हे ड्रॉवी आहात मी तुम्हाला माल उधारीवर विकतो तुम्ही माल माझ्या उधारीवर खरेदी करता मी बिल ड्रॉ करतो तुम्ही बिल ऍक्सेप्ट करता त्यात लिहिलेलं सगळं काय मान्य करतो ओके ड्रॉवर ड्रॉवी क्लिअर झालं नंतर असतं कन्सेप्ट एक पेई नावाचं काय असतंय पेई आता सपोज मी कोण आहे ड्रॉवर तुम्ही आहात ड्रॉवी मी समजा एका व्यक्तीचे पैसे द्यायचे समजा आता व्यवहार माझ्याकडून तुम्ही 10,000चा माल घेतला मी बिल 10,000चं बिल तयार केलं तुम्ही 10,000चं बिल ऍक्सेप्ट केलं ओके ते बिल माझ्याकडे आहे मी समजा एखाद्या व्यक्तीला थर्ड पार्टीला 10,000 रुपये द्यायचे मी काय करतो सरसर त्याला दे ओके त्या व्यक्तीला पैसे दे त्याला काय झालं जेवू शेवण त्याचा अर्थ काय शेवटी ज्या व्यक्तीला पैसे मिळतात बिलचे त्यांनी पे झाला शेवटी बिलाचे पैसे ज्या व्यक्तीला भेटत होते त्याला म्हणतात पे ओके कन्सेप्ट क्लिअर होतो सोपा एकदम ओके आता बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये सरळ आता मी सांगितल्यासारखं तुम्ही माझ्याकडून 10,000चा माल घेतला उधारीवर मी ड्रॉवर आहे तुम्ही ड्रॉवी आहात माल घेतला तुम्ही म्हणला की 2 महिन्यांनी सर तुम्हाला पैसे देतो 2 महिन्यांनी मला तुम्ही पैसे आणून दिला म्हणजे ड्यू डेटला बरोबर ड्यू डेट म्हणजे जी काय ठरवलेली तारीख आहे आपली त्या तारखेला आणून दिला तर बिल झाला ऑनर्ड काय झालं ते बिल ऑनर्ड बरोबर वेळेवर पैसे आणून देणे व्यवहार खलास सोपा एकदम पण आता जीवन आहे ना जीवनामध्ये इतके सगळे सोपे नसतंय काही क्रिटिकल कंडिशन असतात
द क्रिटिकल कंडिशन्स काय काय असतात किंवा काय होऊ शकतं त्याचं पुढे गेलं ऑप्शन टाकलं होतं. ओके आता बघा बिल ऑनरचं आता काय आलं, मी ड्रॉवर आहे दादाचा माल मी विकलो तुम्ही विकत घेतला दोन महिन्यांनी जे काय ठरलं होतं आपलं एवढ्या दिवसांनी त्या दिवसांनी तुम्ही मला दिला ते झालं बिल ऑनर्ड. समजा जर तुम्ही पैसे मला नाही दिला ओके मला पैसे काय केला तुम्ही नाही दिला तुम्हाला कॉल लागेना घरी गेला घरी ग्रुप आहे वगैरे तुम्ही सापडे पण ना काय पण नाही मग त्यावेळेस झालं बिल डिसऑनर्ड. काय झालं बिल डिसऑनर्ड लक्षात ठेवा पैसे दिला वेळेवर बिल ऑनर्ड पैसे नाही दिला डिसऑनर्ड. मग आता माझ्यासारखं माझ्याकडे बिल आहे तुम्ही सही केलेलं सिग्नेचर आता प्रूफ आहे माझ्याकडे ओके मी काय करतो सरळ सरळ पोलीस स्टेशनला जातो. पण लक्षात ठेवा पोलीस स्टेशनला आपल्या कन्सेप्ट मध्ये बिल ऑफ एक्शन मध्ये खूप काही बिल असतात मग पोलीस स्टेशन मध्ये असतं आपलं असतं नोटरी क्लब का असतं आपलं पब्लिक नोटरी क्लब म्हणून एक संस्था असते त्या संस्थेमध्ये जातो म्हणजे पोलीस स्टेशनचं काम करतात त्यांनी काय करतात माझं बिल बघतो सगळं त्याच्या काय लिहिलंय ते काय सगळं बघितलं जातं नंतर ना तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात का म्हणजे तक्रार केलं ना म्हणजे सगळं प्रूफ असतं माझ्याकडे किंवा हा व्यक्ती माझ्याकडे एवढे पैसे घेतात मग नंतर ते तुमच्याकडून तुम्हाला हुडकून तुमचं प्रायव्हेट एस्टेट विकून वगैरे काय असेल ते सगळं तुमच्यासोबत जे काय करेल ते करेल मला पैसे वसूल करून दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये नोटिंग चार्जेस लावलं जातं. लक्षात ठेवा नोटिंग चार्जेस हे शब्द तुम्हाला येईल नोटरी क्लब जे पैसे घेतील त्याला म्हटलं जातं नोटिंग चार्जेस जे ड्रॉवर पे केलं जातं ड्रॉवर पे करतो किंवा ड्रॉवर पण कधी कधी पे करतो. ओके कन्सेप्ट डिपेंड आहे कळतंय. आता बिल डिस्काउंटेड म्हणून एक शब्द आहे ओके नोटिंग चार्जेस झालं तुमचं बिल डिस्काउंटेड लक्षात ठेवा डिस्काउंट म्हणजे आपल्याला सूट एवढाच माहिती आहे पण याच्यामध्ये कन्सेप्ट थोडीशी चेंज आहे. बघा मी काय केलं तुम्हाला दहा तासा मला विकलो मी ड्रॉवर आहे तुम्ही ड्रॉवी आहात दोन महिन्यांनी तुम्ही मला आणून देणार पण इन केस मला अर्जंट पैसे पाहिजे मला एक दोन दिवसात घरात समजा आमच्या घरामध्येच काहीतरी घडलं किंवा अचानक मला पैशाची गरज आहे मला पाहिजे पैसे आता काय करतो तुम्ही तर म्हणला मला दोन महिन्यात देणार तुमचं तर काय संबंध येणार नाही मग मी काय करणार सरळ सरळ जाऊन ते बिल बँकेमध्ये गहाण ठेवणार माझ्या बँकेमध्ये गहाण ठेवणार तारण ठेवणार म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल पैसे आपण सोनं ठेवलं तर पैसे देते बँक तसं मी बिल ठेवलं तरी मला बँक पैसे देते पण आता बँक चालू चीज आहे एकदम बँक काय करते त्याचे चार्जेस घेते त्याला असं म्हटलं जातं बँक चार्जेस लावते त्याला म्हणजे आता समजा मी आपलं बिल किती ठरलंय दहा हजारचं म्हणजे मी दहा हजार मी बिल दहा हजारचं ठेवलं बँक मला दहा हजार देत नाही मला किती देणार नऊ हजार पाचशे देणार नऊ हजार सातशे देणार दोन तीनशे रुपये त्यांचं काय असेल ते चार्जेस घेणार त्याला असं म्हटलं जातं बिल डिस्काउंटेड. लक्षात ठेवा बिल डिस्काउंटेड तुमचं काही संबंध नाही मी तुम्हाला कॉल करून सांगणार की असं असं बिल डिस्काउंट केलं मी माझ्या बँकेत तू डायरेक्ट पैसे त्याला जाऊन दे तू जर तुम्ही जर पैसे तुम्ही दिला त्याला तर बिल ऑनर्ड तुम्ही पैसे नाही दिला बिल डिसऑनर्ड परत बँक मला विचारणार असं असं पैसे मला दे परत मी तुम्हाला विचारणार असं व्यवहार चालूच असतो. ओके परत नोटरी क्लब येते वगैरे वगैरे होत असत समजतंय. आता नंतरची कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगायची बिल एंडॉर्सर. आता बिल एंडॉर्सर पेई कन्सेप्ट काय असेल तर बिल एंडॉर्सर मग काय पेई आणि एंडॉर्सर सेम आहे. पेई म्हणजे काय सांगितलं थर्ड पार्टी ज्याचे मी पैसे द्यायचे ड्रॉवर त्याचे पैसे द्यायचे मी काय करतो सरळ सरळ बिल हस्तांतर करतो बिल त्याच्या नावावर करतो आणि मी तुम्हाला काय सांगतो की बिल डायरेक्ट त्याला द्या तू मला द्यावं मी ह्याला द्यावं त्याच्यापेक्षा काय करा डायरेक्ट त्याला द्या त्याला काय म्हणतो बिल एंडॉर्समेंट. ओके नेक्स्ट कन्सेप्ट आहे बिल सेंड फॉर कलेक्शन. लक्षात ठेवा बिल डिस्काउंटेड आणि बिल सेंड फॉर कलेक्शन दोन्ही फरक आहे. आता तुम्ही म्हणता ह्याच्या या दोन्ही मध्ये पण काय आहे बिल डिस्काउंटेड ड्रॉवरला अर्जंट पैसे पाहिजे असल्यावर ड्रॉवर घाण ठेवतोय आणि बिल सेंड फॉर कलेक्शन हे ड्रॉवर बँकेला काम देत आहे की तू पैसे वसूल कर लगेच पैसे घेतात नाही. त्यासाठी बेस्ट उदाहरण म्हणजे तुम्ही जर कुठली गाडी व्हेकल टू व्हीलर फोर व्हीलर काय असेल हप्त्यावर घेत असेल इन्स्टॉलमेंटवर घेत असेल आपण घेतो गाडी शोरूम मधून शोरूम मध्ये पैसे भरतो का नाही कुठं भरतो बँकेत. साधा उदाहरण देतो आता समजा होलसेलर आहे होलसेलर म्हणजे मी ड्रॉवर आहे मोठा व्यापारी मी छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना माल उधारीवर देतो मग आता एवढ्या सगळ्यांचे बिल असतात मग त्या सगळ्यांचे बिल मी काय करणार घेणार माझ्याकडे बँकेत जमा करणार बिल सेंड फॉर कलेक्शन बिल कलेक्शनसाठी पाठवणार बँकेला म्हणणार किंवा तुम्ही त्यांच्याकडून पैसे कॉल करून वगैरे घ्या. ओके जसं आपण गाडीचे हप्ते बँकेत भरतो तसं सेम कन्सेप्ट आहे तेच मग बँक त्यासाठी ड्रॉवर करू म्हणजे माझ्याकडून काहीतरी चार्जेस घेते एका वर्षाला असतील ते वगैरे घेत असतात. ओके नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिटायरमेंट ऑफ बिल. काय रिटायरमेंट ऑफ बिल बघा वेळेवर पैसे तुम्ही आणून दिलात मला
ड्रॉइंग जर एखाद ड्रॉला वे पैसा दिला ऑनर्ड पैसे वे नहीं दिला डिसऑनर्ड समझा इनकेस जर पैसे अगोदर दिला आता दोन महीन बिल निकाल महीन आता चल कि मैं तैयार घया पैसे बिल रिटायर्ड होते ड्रॉई का मनता है तुला एवडे लवकर अर्जेंट पैसे दयाव तुला लगे पैसे दयावे पैसे कम कर ओके आता समझा 10,000 रुपये तुम्हें मैं दयाचे मग आता मैं गया तुम्हें का मनता मैं 500 रुपये डिस्काउंट दिया तुला अर्जेंट लगे देते पैसे मैं आम परवड़ता है व्यवहार दे लगे पैसे भेटत ना परवड़ मैं का करता 500 रुपये कमी घो तो मटल जता रिबेट लक्ष रिबेट रिबेट बसता रिबेट मे डिस्काउंट शब्द वेगा ड्रॉवी लोकान फायदा बसते फायदा अर्जेंट पैसे दोन महीने भेटा पैसे लवकर भेटा ना आम्हे थोड़े पैसे कम कर रिबेट ओके बिल रिटायर्ड रिटायर ड्यू डेट ऐसी अगोदर पैसे आए ड्यू डेट ऐसी अगोदर नी कन्सेप्ट आपकी रिन्यूअल ऑफ बिल रिन्यूअल ऑफ बिल लक्षा बी संग बिल डिसऑनर्ड पैसे वे न देने बिल डिसऑनर्ड मग बिल डिसऑनर की नोटरी क्लब मे जा नोटरी क्लब मे गाँव तेनी वसूल कर ड्रॉबैक नोटरी क्लब मे जर एखाद ड्रॉवी नाव गेला पर व्यवहार को पैसे देता नहीं को माल देते नहीं तर विश्वास रह मग अशा वेस पुढ़ व्यवहार कि नाव खराब हो ड्रॉवी ड्रॉवर कड़ एक 3-4 दिवस अगोदर जो आता 2 महीने संपना अगोदर जाए ड्रॉवर कड़ा जरा विनंती कराए कि बाबा माकड़ा थोड़े पैसे संपले तू नोटरी क्लब मे जाऊ नको एवडे घे नवीन बिल तैयार कर जुन बिल फार नवीन बिल तैयार असे बेसिकली कन्सेप्ट बिल रिन्यूअल ड्रॉवर पण काय करते म्हणजे मी काय करणार तुम्हारा ड्रॉवर काय करणार थोड़े पैसे घेणार म्हणजे आता तुम्ही माझे द्यायचे 10,000 रुपये मी काय करणार 5,000 आता दे नवीन बिल तैयार करतो अजून 1 महिना अजून 2 महिने वाढून देतो अजून जे काय रिमेनिंग 5,000 राहिले त्याच्यावर मी तुला व्याज लावणार इंटरेस्ट लावणार एक 5-10% ड्रॉवीची मजबूरी असते कारण नोटरी क्लब मध्ये गेलं तर नाव खराब होतं त्याच्यामध्ये काय करतो बाबा तू इंटरेस्ट लाव चालतं वाढवून देते मग जुनं बिल काय केलं जातं फाटलं जातं नवीन बिल तयार केलं जातं त्याच्याकडून पार्ट पेमेंट घेतलं जातं काही पैसे घेतले जातात ओके काही पैसे रक्कम घेतली जाते आणि नंतर काही व्याज घेतलं जातं आणि नवीन बिल नवीन तयार होतं समजतंय ओके दोघांचा फायदा त्याच्यात पण ड्रॉवी थोडस लॉस मध्ये जातं इंटरेस्ट आल्यावर नंतरचा कन्सेप्ट आहे पार्ट पेमेंट आता पार्ट पेमेंट काय असतं आता तुम्हाला सांगितलं काही रक्कम जर दिला असेल त्याच्यात आता 10,000 मध्ये 5,000 दिला असेल तर त्याला काय म्हणतो पार्ट पेमेंट किंवा समजा आता मी तुम्हाला माल विकलो 11,000 किती विकलो 11,000 आणि बिल तयार झालं 10,000 आता तुम्ही म्हणसाल माल विकला 11,000 बिल तैयार कस का 10,000 1,000 रुपये भर लेव माल उधार घो ना तुम्हें का खिशा घे घे 1,000 रुपये घे बिल कि 10,000 लक्षा दोनों अमाउंट दिखे समझ मंथली अमाउंट भरली गए पार्ट पेमेंट ओके जनरली सोप है कैश ड्रॉ या दृष्टि बढ़ा कैश अकाउंट डेबिट टू ड्रॉ ओके ड्रॉ या दृष्टि बढ़ा तो ड्रॉ अकाउंट डेबिट टू कैश सोपे जनरली तुम्हारा सर आता लास्ट कन्सेप्ट है तुम्हारी म्हणजे या सगळ्या मोठ्या कन्सेप्टली इन्सॉल्वेंसी ऑफ ड्रॉवी आता तुम्हाला सांगितलं काय सांगितलं होतं की रिन्यूअल ऑफ बिल बिल नवीन तारीख आहे बिल काय केलं नवीन तारीख आहे त्याला मुदत वाढवून दिलंय तरी पण ह्याच्याकडून पैसे जमले नाहीत याचा अर्थ काय ड्रॉवी भिकारी झाला ओके उदाहरणार्थ नीरव मोदी म्हणा विजय माल्या म्हणा त्यांच्याकडून बिल येणारच नाही तरी बोलवलं पूर्ण पैसे मुदत वाढवून दिलं सगळं दिलं त्यांच्याकडून पैसा अजिबात येणार नाही पूर्ण भिकारी झाले मग त्यांची प्रायव्हेट स्टडी कोण वगैरे घेतलं जातो पैसा पण कोणाला कोणा पैसे मिळत नाही 50%, 20%, 30% काय ते रक्कम भेटली तर बाकी सगळी रक्कम ही आपण बॅड डेट्स म्हणून दाखवतो बॅड डेट्स बॅड म्हणजे वाईट डेट्स म्हणजे डेटर खराब डेटर आहे हा एवढे पैसे आपले बुडाले म्हणून समजायचं ओके ओके मला आता सांगतो तुम्हाला की 2 महिन्यानंतर ते वगैरे असे कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणतात ड्यू डेट जेव्हा ड्रॉवर आणि ड्रॉवी ठरवलं जातं की एवढ्या दिवसानंतर पैसे रिटर्न द्यायचं आहे एवढ्या एवढ्यानंतर द्यावते त्याला काय म्हणतात ड्यू डेट पण ह्याच्यामध्ये पण कन्सेप्ट आहे ड्यू डेट नंतर लगेच पैसे मागितले 3 दिवस वाढ बघितलं होतं काय केलं जातं 3 दिवस आता फॉर एक्झाम्पल 1 एप्रिलला पैसे ड्यू डेट संपते त्याचे 1 एप्रिलला पैसे द्यावं
तरी पण 3 दिवस त्याला जास्त वाढून दिले जातात. 3 दिवस घे म्हणजे तू 4 एप्रिलला पैसे दिले तरी चालतं. त्याला काय म्हणतात ग्रॉस डेज. काय म्हणतात त्याला ग्रॉस डेज. 3 दिवस वाढून दिले जातात. बिल ऑप्शनमध्ये नियम आहे तसं. ते 3 दिवस त्याला दिले जातात. मुदत दिली जाते वाढून. आणि लक्षात ठेवा ग्रॉस डेज मध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे डेट धरले जात नाहीत. कारण हे आपले राष्ट्रीय सण आहेत. हे 2 तारखा दिले जातात. त्याच्या पुढची तारीख दिली जाते. ऑब्जेक्टिव्हला कंपल्सरी या दोघांवर क्वेश्चन विचारला जातं. जेवढे पण या धड्यामध्ये ह्या दोन्ही संबंधी आहेत ते करा. पेपरला कंपल्सरी येतात. ओके. आणि लास्ट कन्सेप्ट बोर्डाच्या दृष्टीने मी तुम्हाला मागायला सांगितलं. ड्रॉवर जे असतं ते होलसेलर असतात. मोठा व्यापारी असतो आणि त्यांनी छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना हे झाला ड्रॉवर. छोट्या 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 व्यापाऱ्यांना देत असत. आणि प्रत्येकाची कंडिशन वेगळी येते. काही जण ऑनऑर्ड करताय, काय जण डिस ऑनऑर्ड करताय, काय जण रिटायर करताय, काय जण ओके. असं प्रत्येकाचे वेगवेगळ्या कंडिशन येतात जेवढे काय असतात. म्हणून बोर्डाला मल्टिपल ड्रॉवीचं पण क्वेश्चन विचारलं जातं. मल्टिपल ड्रॉवी, मल्टिपल म्हणजे जास्त ड्रॉवी असलेला. ओके. हाय ऑल्सो तुम्हाला सगळं कोणाला कोण बिल ऑफ एक्सचेंज काय असतं कसं असतं कळलं असेल. आणि ज्यामध्ये जनरल एंट्रीज जर तुम्हाला सोडवायचं असतील तर 21 जनरल एंट्रीज आहेत. ज्यांना अकाउंट काहीच कळत नाही त्यांनी हे पाठ करा. वाचलेलं जसं वाक्य येतं तसं तुम्ही त्यांचे ट्रान्झॅक्ट हे करा, जनरल एंट्रीज करा. आणि जर तुम्हाला समजत असेल पर्सनल, रिअल, नॉमिनल तर तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. आणि बोर्डाला हार्डली 7-8 जनरल एंट्रीचा प्रॉब्लेम विचारला जातो. ओके. आज तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज पूर्ण धडा कळला जात आहे कळा असेल. आणि याला और रिझोल्यूशन आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी झालाय. ते व्यवस्थित बघा आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.